तर उद्धव गटाने घेतलेल्या आक्षेपानंतर शिंदेंनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. मात्र या उद्घाटनावर उद्धव गटाने आक्षेप घेतलेला आहे आणि या आक्षेपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर देत काहींना समृद्धी बघवत नाही असा टोला लगावलाय. उद्धव गटाच्या आक्षेपाला शिंदेंचं सडेतोड उत्तर, काहींना समृद्धी बघवत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा रविवारी 11 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार असून या लोकार्पणावर उद्धव गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र याला आता मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर देत काहींना समृद्धी बघवत नाही असा टोला लगावलाय. आपल्यासोबत भाजपाचे नेता प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत. प्रसादजी, काहींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धीचं लोकार्पण होणार आहे, मात्र उद्धव गटाने यावर आक्षेप नोंदवलेला आहे. आपली प्रतिक्रिया. टोमणे बहादरांना विकास काय माहिती? विकासाची कामं माननीय पंतप्रधान माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून एकनाथरावजी शिंदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात धडाडीने पुढे चालले. ज्या उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष फक्त घरात बसायचं काम केलं त्या उद्धव ठाकरेंना विकास काय करणार? समृद्धी महामार्गाचा विषय हा आज महाराष्ट्रासाठी एवढा महत्वाचा आहे आणि सीमावादाचा देखील प्रश्न महत्वाचा आहे. वारंवार माननीय देवेंद्रजींनी सांगितलंय की त्यांनी हा विषय केंद्रापर्यंत नेलेला आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे मार्ग निघेल. पण उद्धव ठाकरेंनी टोमणे मारणं आणि विकास कामाला खीळ घालणं बंद करा. जी, त्यांनी हा आक्षेप नक्की का नोंदवला असेल असं आपल्याला वाटतं? त्यांना टोमण्याशिवाय दुसरं काही आलंच नाही. 2.5 वर्षात जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन देखील शिडिया लाटण्याचं काम केलं आणि विकासाचं काम एकही केलं नाही. सातत्याने लोकांना टोमणे मारणं, लोकांना फसवणं, भावनिक राजकारण करणं याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंना काहीच करती करता आलं नाही. त्यामुळे हा टोमण्याचाच एक प्रकार आहे. जी, धन्यवाद प्रसादजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.